बदलापूर शहराला फेरीवाले यांनी विळखा घातला असून पालिकेचे अधिकारी अमित सरमळकर यांच्यावर सातत्याने हप्तेखोरीचे उघडपणे आरोप झाले, परंतु प्रशासकीय व राजकीय कलेक्शन एजंट असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही असा आरोप फेरीवाले करतात। पण शेवटी आताच हाती आलेल्या माहितीनुसार अमित सरमळकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून त्यांची लवकरच बदली करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। मनसेच्या महिला शहराध्यक्ष संगीता चिंदवणकर यांनी स्टेशन परिसरात 150 मीटर पर्यंत बसलेल्या फेरीवाले यांच्या विरोधात दंड ठोपटले, त्यामुळे आता स्टेशन परिसरात मोकळा श्वास घेता येतोय। तर बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश एलवे यांनी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या विरोधात आक्रोश मोर्चाचे आयोजन करून मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी आठवडा बाजार सुरू ठेवून फेरीवाले यांचा विश्वासघात केला आहे असे आरोप करून शिरगाव येथील अरुण सुरवाळ यांचा व कात्रब येथील घोरपडे यांचे खासगी जागेतील असे एकूण 7 आठवडे बाजार ही बंद करण्याची मागणी केली आहे। मुख्य अधिकारी भ्रष्ट असल्याने हे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। या बदात भाजपचे पूर्व शहराध्यक्ष संजय भोईर यांनी सुद्धा उडी घेतली असून आठवडी बाजार बंद करावेत यासाठी त्यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली। भाजपचे संजय भोईर फेरीवाल्यांवर या संदर्भात ते दबाव आणत असल्याची तक्रार करण्यात येत आहे। या सगळ्यात पालिकेचा सुखाचा जीव दुखात गेला असल्याचे लक्षात येते। आधी फेरीवाल्यांना चांगली मोकळीक होती, त्यातून अमित सरमळकर आणि वरपर्यंत जाणारी अर्थपूर्ण साखळी, या सगळ्यात आता वाद निर्माण झाला असून सगळं अर्थकारण बिघडलं, पुन्हा सातत्याने तक्रारी आणि मोर्चे याचा त्रास सुरू झाला। यामुळे अधिकारी त्रस्त झाले असून खासगीत अधिकारी म्हणत आहेत भीक नको पण कुत्रा आवर। त्यामुळेच आता अमित सरमळकर यांच्यावर बदली करण्यात येत असल्याची चर्चा आहे। सध्या तरी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असल्याचे समजते। तुम्हाला काय वाटतं फेरीवाले प्रकरणात कोण दोषी आहे? व्यक्त करा आपली भूमिका कमेंट बॉक्स मध्ये। प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे, आपले बदलापूर। बदलापुरात पहिल्यांदाच अनोखी शाळा, पंचकोश शिक्षण पद्धतीवर आधारित अक्षर द एक्सपेरिमेंटल स्कूल, मिनी मॅजिक प्री स्कूल ते 5वी पर्यंत व प्रत्येक वर्षी वर्गवाढही। तुमच्या बाल्याचे व्यक्तिमत्व सुद्धा अभ्यासासोबत घडवा। नृत्य, संगीत, कला, कराटे, योगा, बुद्धी संवर्धन कार्यक्रम, समाज अभ्यास घडविणारे क्षेत्र भेटी, अतुल्य विद्यार्थी घडविणारी अनोखी शाळा अक्षर द एक्सपेरिमेंटल स्कूल मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा।